मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉन वर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त जिओच्या नवीन स्मार्टफोन बद्दलची माहिती देणार आहोत. तरी आपण ही माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजची जिओ ही टेलिकॉम कंपनी आणि जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल हे दोन्ही मिळून नवीन जिओ फोन नेक्स्टची निर्मिती करणार असून हा स्मार्टफोन भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल असा दावा कंपनीचे चेअरमन श्री मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44व्या बैठकीत केला आहे. जिओ आणि गुगलने संयुक्तपणे म्हणजेच भागीदारीत जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा फोन बाजारात गणेश चतुर्थी पासून म्हणजेच येत्या 10 सप्टेंबर पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. मुकेश अंबानीने म्हटले आहे की ग्रामीण भागांना 2G पासून मुक्त करण्यासाठी अल्ट्रा किफायतशीर फोनची आवश्यकता आहे. मागील वर्षी मी गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्याशी या विषयावर बोललो, त्यानंतर कंपनीने या संदर्भात पावलं उचलली असे श्री अंबानी यांनी म्हटले आहे. जिओ फोन नेक्स्टच्या या स्मार्टफोनची किंमत किती असेल या बाबतीत रिलायन्स कडून अजून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र मुकेश अंबानी यांनी बैठकीत सांगितल्याप्रमाणे हा जगातील सर्वात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारा स्मार्टफोन असेल असे म्हटले होते. त्यामुळे तज्ञांच्या मते जाणकारांच्या अंदाजानुसार या फोनची किंमत फक्त 3 ते 3,500 रुपयांच्या आसपास असेल. जिओ फोन नेक्स्ट मध्ये गुगल ऍप्स प्री इन्स्टॉल असतील, 5 ते 5.5 इंचाचा डिस्प्ले असेल असे सांगण्यात आले आहे. या नवीन फोन मध्ये फिल्टर्स कॅमेरा सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट देण्यात येणार आहे. व तसेच महत्वाचे म्हणजे गुगल प्ले स्टोर वरून इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आणि युट्यूब सारखे लोकप्रिय ऍप्स देखील युजर्सना डाउनलोड करता येतील. या नवीन स्मार्टफोन मध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, भोजपुरी, बंगाली, कन्नड, तामिळ, राजस्थानी इत्यादी भारतीय भाषांचा वापर करता येणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.